नमस्कार स्वागत परत एकदा तुमचं आपल्या सर्वांच्या मित्रांनो क्वेश्चन बँक आणि त्यामधील महत्वाचे उदाहरणं की जे आपण प्रत्येक व्हिडीओमधून स्टेप बाय स्टेप घेत हो। आहोत कोणत्या शाळेचे समजा सराव पेपर सुरू असतील तर त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्या शाळेचे सराव पेपर सुरू आहेत किंवा नाही आता यामध्ये हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय मित्रांनो स्क्रीनवर तर हा सुरुवातीला आपण घेऊया स्क्रीनवरील प्रश्न आणि यामध्ये जे आता तुम्हाला प्रश्न समजा आहेत सुरुवातीपासून क्वेश्चन आहेत त्यामध्ये पण आपण काय करणार आहे तर जे समजा आपल्याला महत्वा महत्वाचे प्रश्न वाटतात तर ते अगोदर घेणार आहोत आता बघा हा जो प्रश्न आहे तर यामध्ये काय दिलेला आहे सातव्या प्रश्नात एका काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी जी आहे तर ती पंचवीस आहे व उंची किती आहे तर सात आहे आता काटकोण त्रिकोण आहे म्हणजे राईट अँगल ट्रँगल आहे ओके राईट अँगल ट्रँगल आहे आणि त्यामध्ये कर्णाची लांबी आपल्याला किती पंचवीस दिलेली आहे आता आपण काय करूया तर सुरुवातीला एक राईट अँगल ट्रँगल की जो आपल्याला काढायचा आहे बोर्ड एक्झाम मध्ये किंवा आपल्या या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला तो काढावा लागणार आहे ओके तर त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही राईट अँगल ट्रायंगल काढणार आहे तर त्यावेळेस आपल्याला समजा कर्णाची लांबी किती घ्यायची पंचवीस घ्यायची तर त्यामुळं आपण काय करणार बघा समजा आपण एक ट्रॅंगल अशा पद्धतीने काढला मी थोडा जो इंक आहे तर तो, तो कलर बदलतोय बघा समजा आपण काय करूया तर हे असं आपण एक डायग्राम काढली इमॅजिन करा तुम्ही ओके okay, आता यामध्ये समजा हा काटकोन आहे ओके राईट अँगल ट्रायंगल तर नव्वदांशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण असते म्हणजे या ठिकाणी पंचवीस आले समजतंय का त्यांच्याकडे लक्ष देऊ नको अनुजा बघ आता ही उंची जी आहे तर उंची सात आहे ओके okay, आता आपल्याला पाया करायचा तर समजा याला नाव देऊ आपण ए बी सी तर बी सी हा या त्रिकोणाचा काय झाला पाया म्हणजे काय बेस झालाय म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये बी ला काय म्हणतो आपण बेस म्हणतो आता हे अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला सोडवायचं तर हे सोडत असताना आपल्याला काय करावं लागेल नेमकं बघा जेव्हा एखाद्या काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी दिलेली असते एका बाजूची लांबी दिलेली असते आणि दुसऱ्या बाजूची फाइंड आउट करायची असते तर तेव्हा आपण पायथागोरसचं प्रमय म्हणजे पीटी पायथागोरस थेरम यूज करत असतो मग आपण काय करूया तर हे जे वरची वरचं जे उदाहरण आहे तर आपण ते खाली मांडूया बघा सातव्या प्रश्नाचं उत्तर आपण मांडतोय तर त्यामध्ये आपण उकल लिहितोय तर त्यामुळं त्रिकोण त्रिकोण कोणता घेतलाय आपण ए बी सी मध्ये ओके त्रिकोण ए बी सी मध्ये आपण आता जर समजा कोण बी जो आहे तर तो किती अंशाचा घेतलाय दाखवला आपण किती अंशाचा घेतलेला आहे पहा एकदा आकृतीमध्ये किती या नव्वद मग या ठिकाणी आपण नव्वद अंश मांडूया मग आता नव्वद अंशासमोरची जी बाजू असते तर त्याला आपण कर्ण म्हणत असतो मग आता या आकृतीमध्ये कर्ण कोणता दिसतो तुम्हाला ए सी मग आपण काय करूया या इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करूया पाया थगच प्रमाण युज करणार आहे आपण तर त्यामुळे ए चा वर्ग नंतर अधिक सोबत आहे बी सी वर वर चा वर्ग आणि समोर येणार आहे चा वर्ग तर हे असं का लिहिलं आपण तर याचं रिझन ब्रॅकेटमध्ये टाकायचंय सेमीवाल्याने लिहायचंय आहे बाय युजिंग पायथागोरस थेरम आणि मराठी मिडियम वाले मांडणार आहेत पायथागोरस पायथागोरस प्रमयानुसार ओके पायथागोरस प्रमय आता याला सोडवायचं आहे आपल्याला हे जे आपण लिहिलं ना स्क्रीनवर तर याला सोडवायचं बघा एबी ची किंमत किती आहे सांगा पटकन ए बी पहा आकृतीमध्ये एबीची किंमत लिहिलेली आपण किती सात मग याला करायचंय आपल्याला सातचा वर्ग आता बी सी बी सी म्हणजे आकृतीचा पाया आहे किंमत आहे का दिलेली नाही मग आता हे बी सीच्या खाली बी सीचा वर्ग मांडायचा आता एसी एसी म्हणजे या त्रिकोणाचा कर्ण आहे तर आता कर्ण तुम्हाला दिसतोय किती येतो कर्ण पंचवीस मग आता यामध्ये आपण पंचवीस टाकूया ही जी किंमत आहे ही आपण पंचवीस घेणार आहोत मग आता या एसीच्या खाली आपण मांडायचे पंचवीसचा वर्ग ओके आता सातचा वर्ग फास्ट मध्ये रिप्लाय करा सातचा वर्ग किती साथी साथी एकोणपन्नास हे फोर्टी नाईन मांडले नंतर अधिक बी चा वर्ग बरोबर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस एकशे पंचवीस नाही सहाशे पंचवीस आता हे जे एकोणपन्नास आहे तर हे या साईडला घ्यायचे आपल्याला तर त्यामुळं बी सी वर्गाच्या खाली बी सी वर्गच येणारे यामध्ये कोणताच बदल करायचा नाही ओके सहाशे पंचवीसच्या खाली सहाशे पंचवीसच असणार आहे एकोणपन्नास या साईडला घेतले वजा एकोणपन्नास आता ही आपल्याला काय करणार करावं लागणार सबस्ट्रॅक्शन वजा बाकी करायची त्याला सांगा मदत करा सहाशे पंचवीस मधून एकोणपन्नास वजा करायचे सर्वांना मिळून सॉल्व्ह करूया चल सांग पाच मधून नऊ जातील का नाही मग आता हे हातचा इकडून इकडे घेतला किती झाले इथं किती झाले पंधरा पंधरा मधून नऊ गेले किती उरले सहा आता हा एक इथे राहिला दोन मधला हातचा मग इकडून एक इकडे घेतला इथं आले अकरा अकरा मधून चार वजा केले कॅल्क्युलेटर नका दाबू अकरा मधून चार वजा केले किती आले किती आले मध्ये सात आले आता इथे किती उरले पाच पाच हे खाली आले किती आलं उत्तर पाचशे शहात्तर माझं हे बी सी वर्ग बरोबर पाचशे शहात्तर आता फायव्ह सेवन सिक्स कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे तर तो सांगा कारण या ठिकाणी आपण वर्गमूळ घेणार आहोत म्हणजे ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाचशे शहात्तर ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे मध्ये रिप्लाय करा कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता चला सांगा लवकर बसलेले माझ्यासोबत काय हसून राहिले हा किती किती चोवीस हे झालं चोवीस सेमी ओके ते चोवीस सेमी उत्तर आलं बी सी म्हणजे या त्रिकोणाचा जो पाया आहे तर तो चोवीस आला मित्रांनो mm. ओके तर हे झालं चोवीस उत्तर याचं कितव्या प्रश्नाचं सातव्या प्रश्नाचं आता बघूया आपण आठवा प्रश्न पण आठवा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण हे जे काय लिहिलेलं आहे तर याला एकदा आपण रफ करून टाकूया म्हणजे पुसूया त्याला सगळं आणि नंतर मग परत आपण या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल घेऊया नाही आता लिहायचं अगोदर जर लिहायचं असतं तर लिहिलं असतं इकडे तिकडे लक्ष दिलं नसतं तर त्यामुळं आपण हे जे आहे तर हे आता रफ करूया म्हणजे अनुजाला सुद्धा लिहिता येणार नाही पण तुम्ही लिहू शकता कारण व्हिडिओला तुम्ही जर थोडं मागे घेतलं तर ते लगेच तुम्हाला दिसू शकतं पण आता ही, जा जा ही ले ले। जी अनुजा आहे ही माझ्या सोबत बसलेली आहे पण तिला लगेच जीवार येतं तर ती काय करते की नंतर लिहिते म्हणजे हे जे समजा स्क्रीनवर असत तर ते नंतर लिहिते असं सांगते आणि नंतर मग लिहित बसते तर आता हे रफ केल्याच्या नंतर मग आता बघूया काय करते तर बघा आता आपण काय करूया आता पुढचं म्हणजे कितवं उदाहरण घेऊया सातवं ओके सातवं उदाहरण करूया आपण सातवं केलं आपण आता कितवं घेऊया आठव आता आठव्या उदाहरणामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आऊट करायचंय तर ते लगेच आपण बघू शकतो यामध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला सांगता येईल ते जास्त वेळ न लावताना पहा एकदा हे दाव दिसतंय स्क्रीनवर आपण येऊया उदाहरण क्रमांक आठ वर ओके चला पहा आठवं हे स्क्रीनवर बघा एका त्रिकोणाच्या बाजू किती किती पन्नास चौदा अठ्ठेचाळीस आहे तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत का सांगा सर्वात मोठी बाजू कोणती किती सेमी लांबीची फिफ्टी सेमी मग आपण काय करूया या आठव्या उदाहरणासाठी सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग आता बरोबर लिहायला लागली सर्वात मोठ्या ओके सर्वात मोठ्या बाजूचा सर्वात मोठ्या बाजूचा काय करतोय आपण वर्ग म्हणजे स्क्वेअर ऑफ बिगेस्ट साईड हिअर मग आता तो किती आहे तर पन्नास आहे आणि पन्नास ला वर्ग चला करा पन्नासचा वर्ग सोपा एकदम पाचा पाचा पंचवीस आणि त्याच्यावर दोन शून्य माझं हे झालं दोन हजार पाचशे ओके नंतर आताच नको लिहू नंतर लिहि आता जर राहिलेल्या दोन बाजू आहे म्हणजे चौदा आणि अठ्ठेचाळीस तर यांच्या वर्गांची बेरीज माझा उरलेल्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज उरलेल्या दोन्ही उरलेल्या दोन बाजूंच्या बाजूच्या वर्गांची बेरीज वर्गांची बेरीज आता उरलेल्या दोन बाजू कोणकोणत्या कोणत्या सांगा बरं एकदा पहा उदाहरणामध्ये कोणकोणत्या कोणत्या चौदा अठ्ठेचाळीस मग इथं बरोबरच चिन्ह देतो एका साइडला चौदाचा वर्ग अधिक दुसऱ्या साईडला अठ्ठेचाळीसचा वर्ग कारण असं सोडवत असतात उदाहरण ज्यावेळेस आपल्याला काटकोण त्रिकोण ओळखायचा असतो तर त्यावेळेस असं उदाहरण सोडवतात चौदाचा वर्ग करा फास्ट मध्ये सांगा हा वन नाईन सिक्स आणि अठ्ठेचाळीसचा करा फास्ट फ सांगा अठ्ठेचाळीस गुन्हा किती येणार आहे सहा आता आठ चोक बत्तीस थीश। बत्तीस सहा अडतीस कॅल्क्युलेटर वरने जायचं आपण आपलं करत राहायचं हा आता चार आठ बत्तीस हातचे किती तीन चार चोक सोळा सोळा आणि तीन एकोणावीस किती आला उत्तर उत्तर शिवानी हा दोन हजार तीनशे बर 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 आता हे बघा हातचा एक इकडं आला आता हे तीन आणि हे दोन दोन हजार तीनशे चार दोन हजार तीनशे चार आता याची बेरीज करायची आपल्याला दोघांची ओके आता दोघांची जर आपण बेरीज करायला घेतली तर काय होणार आहे एकशे शहाण्णव मध्ये मिळवायची आपल्याला दोन हजार तीनशे चार बेरीज करूया सहा चार किती होत आहेत दहा हचसाला एक एक दहा हच्चाला एक हे किती झाले चार आणि हे किती झाले दोन उत्तर आलं चोवीसशे आता पहा वरच उत्तर किती आहे पंचवीसशे आणि हे उत्तर किती आलं चोवीसशे आहे ना आता ही एकमेकांसोबत मॅच होत आहे का नाही होत म्हणजे दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण सॉरी हा हे, हे जे आहे ना आ, तीन आणि एक चार आणि एक पाच पाहिजे माझं चुकलं होतं हे इकडं आपण पाच करूया बघा हे जे ना हे हातसा घेताना मी चार लिहिलं हे पाच झाले होते तर हे झाले दोन हजार पाचशे आणि इकडचे पण दोन हजार पाचशे आहेतच वरती तर त्यामुळे हे एकमेकांसोबत मॅच झाले म्हणजे दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे ओके तर हे असं सोडवत असताना एखाद्या वेळेस तुमची सुद्धा गडबड होऊ शकते हातचा घ्यायला तुम्ही एखाद्या वेळेस विसरू शकता गडबडीमध्ये असं होत असतं पेपर मध्ये सुद्धा आता पहा नवं उदाहरण एका त्रिकोणाच्या बाजू किती किती आहे आठ पंधरा सतरा तर हा काटकोण त्रिकोण आहे किंवा नाही तोच ते सांगा तर याच्यासारखं सोडवायचं अगोदर कशाचा वर्ग करायचा तर सतराचा आता सतराचा वर्ग किती होणार आहे सांगा फास्टमध्ये सतराचा वर्ग सतराचा वर्ग बोला लवकर सांगा सतराचा वर्ग हा किती हा बस आता उत्तरने सांगता आलं म्हणजे झालं किती दो हा दोनशे एकोणनव्वद आता पंधराचा वर्ग सांगा पंधराचा दोनशे पंचवीस आठचा सांगा आठचा नाही सांगता येतो बोला लवकर किती चौसष्ट या दोघांची बेरीज करा किती होती पहा बेरीज याच्या एवढी जर होत असेल तर हा त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे ओके समजलाय का आता पहा पुढचं एका आयताच्या बाजू अनुक्रमे पस्तीस आणि बारा आहे तर त्याचा कर्ण काढा पहा कर्ण कसा काढता असत आयताचा आता समजा हा आयत काढला मी ओके आता आयताचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो किती आयत म्हणजे काय रेक्ट अँगल प्रत्येक कोण हा नाइन्टी डिग्रीचा असतो मग आता समजा हा कर्ण आपण काढला याच्यामध्ये ओके आता समजा आपल्याला कर्ण कर्णाची किंमत काढायची मी नाव देतो ए बी सी डी ओके okay. आता यामध्ये एक बाजू आहे बारा एक आहे पस्तीस आणि कर्ण काढायचा तर हा जो त्रिकोन ए बी तर यात आपण पायथागोराचा प्रमेय वापरूया आता जर पायथागोरचं प्रमेय वापरलं तर एसीचा वर्ग होणार okay. आहे ओके आणि या दोन बाजूंच्या वर्गांची काय करावं लागेल बेरीज मग आता जर समजा याला आपण असं सोडवलं तर काय मिळतं पाहूया मी काय सांगितलं ते लक्षात आहे का पहा एसीचा वर्ग होणार आहे त्या त्रिकोण कोणत्या त्रिकोणामध्ये ए बी सी मध्ये म्हणजे दहा व उदाहरण सोडवतोय सध्या आपण आता कोण एबीसी मध्ये एसी चा वर्ग ओके एसी चा वर्ग बघा एकदा वरती पा आपण जी आकृती काढलेली ती पहा चा वर्ग आणि एबी वर्ग अधिक बी सी वर्ग करायचा आपल्याला मला हे बी वर्ग अधिक बी सी वर्ग आपण करूया बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आता एसी चा वर्ग म्हणजे आहे तर तो जसेच्या तसा ए ची किंमत किती दिलेली आहे बारा वर्ग अधिक ची किती दिलेली आहे पस्तीस तर हे उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पाहून घ्याल एकदा तुम्ही पहायला हे बघ आहे ना बारा आणि पस्तीस चला आता पस्तीसचा वर्ग सांगा बघूया आता पुन्हा मजा आहे सांगा पस्तीसचा वर्ग हा बाराशे पंचवीस पहा बरं असं फास्ट उत्तर पाहिजे आणि बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस हुशार झाले कडे चांगले अगोदरच कॅल्क्युलेटर वर हिशोब करून ठेवायला लागले बाराशे पंचवीस चला बेरीज करा एकशे चौवेचाळीस आणि बाराशे पंचवीस ची बेरीज फास्ट फास्ट करायची थोडी चला सांगा लवकर पाच आणि चार तेराशे एकोणसत्तर बर 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 बापा बर, बापा, 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 बापा तेराशे एकोणसत्तर आता सांगा तेराशे एकोणसत्तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे कारण वर्ग घ्यायचंय आपल्याला किती सेंटीमीटर लिहायचं मीटर लिहायचं हे पाहून घेऊ कारण एकक जर मीटर मध्ये असल तर आपल्याला मीटर लिहावं लागेल आणि एकक जर सेंटीमीटर मध्ये असल तर आपल्याला सेंटीमीटर लिहावं लागेल हे बघा मीटर मध्ये म्हणजे आपल्याला मीटर लिहावं लागेल हे काय मीटर आहे ना पहा मीटर आहे चला सांगा तेराशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे थर्टी चा, बर बर थर्टी चा, मग आता अशा पद्धतीने हे उत्तर आलंय तर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे सगळे व्हिडिओ जे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील